रोजच्या उपयोगात पडणाऱ्या किचन टिप्स। नमस्कार मंडळी, ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। टिप नंबर 1, इडल्या नीट फुगून न येता कडक किंवा दळदळीत जाड होत असतील तर इडली बॅटर तयार करताना त्यात 1 वाटी पोहे घालावे की इडल्या छान सॉफ्ट आणि स्पंजी होतात। टिप नंबर 2, पोटात मुरडा होत असेल तर बेंबीत हिंग पावडर व थेंबभर पाणी घालून त्या ठिकाणी लावावे। टिप नंबर 3, कोणतीही भाजी अधिक चवदार बनवण्यासाठी सगळ्यात शेवटी थोडासा गरम मसाला आणि कस्तुरी मेथी घालावी, त्यामुळे भाजीची चव दुप्पट वाढते। कस्तुरी मेथीनेच खूप चव येते। टिप नंबर 4, हाताला व पाटावरवंट्याला येणारा मसाल्यांचा वास जावा म्हणून त्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू चोळावा। टिप नंबर 5, काही भाज्या उदाहरणार्थ मशरूम धुण्याऐवजी पुसून घेणे चांगले असते। तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।